आयुष्यात फक्त तीनच वेळा घंटी वाजवायची, एक मंदिरातली, एक सायकलची आणि एक माझ्या चॅनलची. मला जिम बद्दल इन्क्वायरी करायची होती. हे बघा मॅडम, आमच्याकडे तीन प्रोग्राम आहे, एक 3 महिन्याचा, एक 6 आणि एक इयरली मेंबरशिप आहे. तुम्हाला कोणता घ्यायचा आहे? 3 मंथचा ट्राय करून बघते, जमतंय का. 3 महिने आणि 6 महिन्याच्या फीस मध्ये जास्त डिफरन्स नाहीये, फक्त तुम्हाला 2000 एक्स्ट्रा भरायचे. मी तर म्हणतो की तुम्ही 6 महिन्याचाच प्लान घ्या. नॉट अ बॅड डील यार, 2000 फक्त, एवढा तर मी खर्च करूच शकते. ओके, 6 मंथ चालेल. मॅडम, 6 महिने आणि 1 वर्षाच्या फीस मध्ये जास्त डिफरन्स नाही. मी तर म्हणतो की तुम्ही वर्षाचाच प्लान घ्या. मॅडम, आमच्याकडे ना 10 वर्षाचा पण मेंबरशिप आहे. मी तर म्हणतो तुम्ही पाउंडचे डंबेल घे आणि बायसेप कर्ल मार, 30 चे 2 सेट. केवढं इझी आहे यार. 18. झाले का 2 सेट? हो हो झाले ना. काय स्ट्रॉंग आहे यार, मला कधी असं करायला जमणार. एक्सक्यूज मी, माझा व्हिडिओ रेकॉर्ड करा ना, मला इन्स्टावरती टाकायचा आहे. येत आहे ना बरोबर? शोल्डर घ्या, शोल्डर दिसले पाहिजे. रेकॉर्डिंग चालू आहे ना? दाखव ना. हॅलो, लंच का क्या सीन है? अरे ना यार, मी जिम मध्ये. हॅलो, आपण पार्टीला चाललोय, 15 मिनिटात भेट. यार मी जिम मध्ये, बाय. माझी आजी वारली यार. अजून कसा नाही आला यार, 10 वाजता येणार असा मेसेज आला होता. आला वाटत. आलास तू, किती वाट बघितली मी तुझी.
क्राफ्ट जास्त खायचे, क्राफ्ट्सने इन्स्टंट एनर्जी मिळते. तू ए प्रोटीन घेतोस ना? प्रोटीन घ्यायचा, प्रोटीनने मसल डॅमेज होत नाही आणि मसल रिकव्हरी पण पटकन होते. 5 खाणं पण नाही खाल्लं आणि जिमला गापची पण नाही मारली, म्हणजे वजन नक्कीच 5 किलो तरी कमी झालं असणार. एक किलो वाढलं. आजपासून मी योगा करणार. झालं.